जिद्यापणीच द्यायचे दोन घास सुखाचे हरकून जाईल त्यांचं मन. लक्षात ठेवा, जिद्यापणीच द्यायचे दोन घास सुखाचे हरकून जाईल त्यांचं मन. मेल्यानंतर कशाला निवडावरती पसारा पाची पकवानाचा की फक्त त्या कावळ्याची धान. लक्षात ठेवा, आईसारखं तुम्हाला काळजामध्ये कोणीच साठवत नाही, या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. आईसारखं तुम्हाला काळजामध्ये कोणीच साठवत नाही. एकदा लागू द्या काटा, मग बघा आईशिवाय तुम्हाला कोण साठवत नाही, आईशिवाय तुम्हाला कोण साठवत नाही. पण आई वडिलाची कधीही लाज वाटून देऊ नका. एकदा का तुमचे आई वडील गेले की तुमच्याकडे फक्त आणि फक्त पश्चाताप उरतो. लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावामध्ये एक आंधळी आई, आंधळी म्हणजे एका डोळा निकामी होता आणि एक छोटस पोरगं राहत होतं. ती आई एकदम गरीब होती, झोपडीमध्ये राहायची. पण ती आईची इच्छा होती माझ्या पोराला मोठं काहीतरी साहेब करायची. तिचा नवरा पोरगा लहान असताना वारला होता, परंतु आई गावचा रोजगार करायची, पोराला सांभाळायची. आणि त्या पोराला एवढं सांगायची, पोरा लक्षात ठेव, तुला ही परिस्थिती बदलायची, तुला काहीतरी करायचंय. मी गावचा रोजगार करते, तुला हवं ते पुरवते, पण तुला ही परिस्थिती बदलायची, तुला शिकून मोठं व्हायचंय. परिस्थिती नसताना त्या आईनं त्या पोराला एका एकदम हायफाय शाळेमध्ये घातलं. आई सकाळी मस्तपैकी उठायची, घरची कामं आवरायची, पोराच्या बोटाला धरायची, शाळेमध्ये घेऊन जायची. गेटवर आई थांबायची, पोरगा आतमध्ये जाताना आई एकटक त्या पोराकडे बघत बसायची. त्याच्यामध्ये तिला साहेब झालेलं पोरगं दिसायचं, कधी इन्स्पेक्टर झालेलं पोरगं दिसायचं. आई फक्त स्वप्न बघायची, पोरगा शाळेमध्ये गेलं की आई दिवसभर रानामध्ये जायची आणि त्या स्वप्नामध्ये दिवसभर काम करायची आणि संध्याकाळी शाळा सोडायच्या अगोदर त्या गेटवर येऊन आई थांबायची. ते पोरग सुद्धा आईला बघायचं, पळत यायचं, आईला कडकडून मिठी मारायचं. आईचा दिवसभरचा थकवा जायचा, पोराचा सुद्धा दिवसभरचा थकवा जायचा. दोघं मस्तपैकी घरी जायचे, जेवण खाणं बनवायचे, पोरग रात्री अभ्यास करायचं. आई एक टक तिच्याकडे बघत बसायची. अगदी मस्तपैकी चाललं होतं, पोरग चौथीला गेलं, बाजूची पोरं ज्यावेळी त्याची आई यायची, मोठं झाल्यानंतर पोरं चिडवू लागली, तेव्हा तुझी ती एका डोळ्यानं आंधळी असलेली आई आली, तेव्हा तुझी ती आंधळी आई. पोराला थोडंसं गिल्टी फील झालं. शेजारची पोरं हसायची, पण पोरग लहान होतं, आईला काही बोलू शकत नव्हतं. एक दिवस झाला, दोन दिवस झाला, जसं जसं बोलणाऱ्या पोराची संख्या वाढली, हसणाऱ्या पोराची सुद्धा संख्या वाढली. ज्यावेळी गेटवर आई यायची, नुसती पोरं हसायची, हसली की पोराला कळायचं माझी आई आलेली आहे. पोरग एक दिवशी घरी आलं आणि आईला म्हणतं, आई ऐक ना, ऐक ना. आई म्हणली, बोल ना रागू, उद्यापासून तू माझ्या शाळेत नको नाही जाऊ. आई म्हणल्या, लेकरा माझं काय चुकलं, माझं काय चुकलं का? आई, ती मुलं मला चिडवतात, ते बघ ती तुझी आंधळी आई आली, गेटवरती तुझी आंधळी आई आली. एक मुलगा बोलतो आणि शाळेतली सर्व पोरं हसतात, आई माझा अपमान होतो. आईला वाईट वाटलं, ज्या पोराला मी काळजाचं पाणी करून जपलं, गावचा रोजगार करून जपलं, अजून पोरं एवढं आहे, तवर याला माझा अपमान वाटतोय. आई म्हणजे ठीक आहे लेकरा, असू दे, उद्यापासून मी तुझ्या शाळेत येणार नाही, पण लक्षात ठेव, तुला अभ्यास करायचा, तुला शिकायचा, तुला ही परिस्थिती बदलायची. पोरग म्हणलं, ठीक आहे. पोरग शाळेला जाऊ लागलं, आई गावचा रोजगार करायची. पाचवी सहावी सातवी आठवी करत पोरग दहावीमध्ये गेलं, त्याचं गॅदरिंग होतं. आईला कळालं, पोरच आज गॅदरिंग आहे. आईला वाटलं, आपण पण जावं, आपलं पोरग काय करतंय बघावं. पण पोरानं सांगितलं होतं, आई तू माझ्या शाळेमध्ये येऊ नको. आई काळजावरती दगड ठेवून रानामध्ये काम करायला गेली, ज्यावेळी खुरपत होती त्या स्पीकरचा आवाज तिच्या कानावरती आला, तिचं खुरपत तिथंच थांबलं. तिनं मनामध्ये ठरवलं, आपण पोराच्या समोर जायचं नाही, एका कोपऱ्यातून पोराचा कार्यक्रम बघायचा. एका कोपऱ्यात आई गेली, उभा राहिली, एका पडद्याच्या आडून पोराचा कार्यक्रम बघत होती. पोराचा परफॉर्मन्स सुरू झाला आणि त्या पोराची नजर अगदी त्याच वेळी बरोबर त्या आईवरती गेली आणि पोरग घरी आलं. घरी आले आले आईला म्हटलं, आई मी तुला किती वेळा सांगितलं होतं, तू माझ्या शाळेत येत जाऊ नको, मुलं मला चिडवतात. आई म्हणली, अरे लेकरा मी तुझ्या समोर कुठं आले, एका कोपऱ्यातनं तर कार्यक्रम बघत होते. पोरग म्हणलं, तू माझं ऐकणारच नाहीस, मी हे गाव सोडून जातो शाळा शिकण्यासाठी. पोरग 11-12 हॉस्टेलला गेलं. 11-12 आई म्हणली, असू दे पोरग, कुठं कसना सुखी राहते. पोरग आई म्हणली, जा तू शिक्षणावरती लक्ष दे, तुला हवं नव्हते मी गावातून पुरवते. आई गावचा रोजगार करायची, पोराला पैसे पाठवत राहायची. 11-12ची दिवाळीची सुट्टी लागली. आईला वाटलं, माझा रागू घरी येईल, आपण एकत्र बसून दिवाळी खाऊ. पोरग घरी आलं नाही. 11-12ची उन्हाळ्याची सुट्टी लागली. आईला वाटलं, आता तरी पोरग येईल, तरी सुद्धा पोरग आले नाही. आईनं मनाला मोडवून घातलं, कदाचित पोराचा अभ्यास जास्त असेल. परंतु ज्यावेळी 12-12ची दिवाळीची सुट्टी लागली, पोरग घरी आलं नाही. आता मात्र आईला राहुलं नाही, तिने दिवाळीचं गोडधोड केलं. मित्रांच्याकडून त्या हॉस्टेलचा पत्ता घेतला आणि पत्ता शोधत शोधत हॉस्टेलमध्ये गेली. बाहेर 4-5 पोरं होती. पोरं म्हणली, मावशी चला तुमच्या पोराची रूम दाखवतो. आई त्या रूमवरती गेली, घराचा दरवाजा, रूमचा दरवाजा वाजवला. पोरग्यानं पाहिलं, आई समोर होती आणि बाजूला हॉस्टेलमधली 5-6 मुलं होती.
त्या पोराच्या लक्षात आलं, ज्याप्रमाणे शाळेतली मुलं मला चिडवत होती आता ही मुलं सुद्धा मला चिडवणार. पोरानं आईला आतमध्ये घेतलं आणि पोरगा आईला रागावलं, आई मी तुला किती वेळा सांगितलं तू माझ्या समोर येत जाऊ नको, मग आता ही सुद्धा मुलं मला चिडवणार. तुला किती वेळा सांगू, मी मोठा झालोय, मी आता जगण्यासाठी सक्षम आहे, मला कुणाची गरज नाही. आणि एक लक्षात ठेव, आता खरोखर मला तुझी लाज वाटू लागली, इथून पुढे तू माझ्या आयुष्यात कधी येत जाऊ नको. आईचं काळीज तुटलं. आई म्हणल्यावर लेकरा, दीड वर्ष झालं तू घरी आला नाहीस, जन्म दिला मी तुला आणि तू मला असं बोलतोस, तू काही मला सांगू नको, मला तुझी लाज वाटते, इथून पुढे तू माझ्या आयुष्यात कधी सुद्धा येऊ नको. आई सुद्धा म्हणे ठीक आहे लेकरा, इथून पुढे तुझ्या आयुष्यात मी कधी सुद्धा येणार नाही, पण एक लक्षात ठेव, तुला काहीतरी करायचंय, तुला साहेब व्हायचंय, तुला आपल्या घरची परिस्थिती बदलायची. आई गावाकडे रडत रडत निघून गेली, गावचा रोजगार करायची, पोराला शाळेला पैसे पाठवायची. पोरगं मोठं झालं, 11वी 12वी झालं, पोरगं इंजिनियर झालं. आईला कोणतरी सांगितलं तुमचं पोरगं इंजिनियर झालंय, पुण्यामध्ये सर्व्हिस लागलं, खरं तुम्हाला सांगितलं नाही. आईला वाईट वाटलं, ज्या लेकरासाठी आपण स्वप्न बघितली त्या लेकराचं स्वप्न पूर्ण झालं, माझं स्वप्न पूर्ण झालं, पूर्ण झालंय, पोरगं इंजिनियर झालं, पण त्यानं मला सांगितलं नाही. आईला वाईट वाटलं, पण लक्षात ठेवा, कुठलीही आई जगासमोर आपल्या पोराबद्दल कधीच वाईट बोलत नाही. आई म्हणली असू दे, माझं लेकरू आहे, जिथं आहे तिथं सुखी आहे ना, माझ्यासाठी भरपूर झालं. एक दिवस आईला कोणतरी सांगितलं की तुमच्या पोरानं लग्न केलंय, आता मात्र आईचं काही तुटलं. प्रत्येक स्त्रीचं एक वरमई म्हणून मिरवण्याचं जे स्वप्न असतं ते स्वप्न पोरानं हिरावून घेतलं होतं, तर तरी सुद्धा आईनं काळजावरती दगड ठेवला. असू दे म्हणले, माझंच पोरगा आहे, जिथं आहे सुखी आहे, माझ्यासाठी भरपूर झालं. पण एक दिवस सांगितलं की मावशी, तुम्हाला नातू झालाय, म्हणजे तुमच्या मुलाला मुलगा झालाय. आता मात्र आईला राहुलं नाही. लक्षात ठेवा, ज्या प्रमाणे दुधापेक्षा दुधावरच्या शाईचं अप्रूप माणसाला जास्त असतं, अगदी त्याचप्रमाणे ज्यावर कुठल्याही माणसाला नातू होतो, पोरावरचं 50% प्रेम त्याचं नातूवरती कन्वर्ट होतं. लक्षात ठेवा, आईनं आंगडं टोपडं घेतलं, मित्रांच्याकडून पुण्यातला पत्ता घेतला आणि ते पत्ता शोधत 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 पुण्याच्या ठिकाणी गेली. ज्या हायफाय सोसायटीमध्ये रिक्षा थांबला, आईचा ऊर गर्वानं भरून आला. ज्या पोराला मी गावचा रोजगार करून सांभाळलं, ज्या पोराला मी गावचा रोजगार करून शिकवलं, आज पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या हायफाय सोसायटीमध्ये माझं पोरग राहत आहे. माझ्या पोरानं माझं नाव कमावलं, माझं स्वप्न पूर्ण केलं. या आविर्भावामध्ये आनंदामध्ये आई गेली, पोराच्या रूमचा दरवाज्याची बेल वाजवली. दरवाजा का नक्षकांत सुंदर अशा मुलीनं दरवाजा उघडला, त्याच्या काकेवरती तानवलं बाळ होतं. त्या आईच्या लक्षात आलं की समोर दिसणारी मुलगी सुंदर ही माझी सून आहे, तिच्या काकेला जे बाळ आहे तो माझा नातू आहे, पटकन जावा, नातवाला जवळ घ्यावा, त्याचे पापा घ्यावे म्हणून ती आई आतमध्ये पाऊल टाकणार. इतक्यात ती सून म्हणली, अहो ऐकलं का, कोणतरी आलंय. ज्यावेळेस पोरग त्या दरवाजा जवळ आलं, त्यानं पाहिलं की आपली आंधळी दिसणारी एक डोळा नसणारी आई तिथं आलेली. दरवाजामधून आई केविलवाला नजरेनं आत पाहत होती. तिला वाटला तर पोरग येईल, मला म्हणाल ये आई बरं झालं आलीस, हा तुझा नातू आहे. पण पोराच्या मनामध्ये विचार चालू झाला, ज्याप्रमाणे मला शाळेतली मुलं चिडवत होती, हॉस्टेलची मुलं चिडवत होती, जर या ठिकाणी कळालं की माझी आई दिसायला अशी आहे, इथं माझा अपमान होईल. मी हायफाय सोसायटीमध्ये राहतो, माझ्या बायकोला तिच्या मैत्रिणी हसतील, मला सुद्धा मैत्रिणी हसतील, हा विचार मनामध्ये येतात. पोराच्या मुखातून नकळतपणे एक शब्द बाहेर पडला, कोण आहे ओळखत नाही मीला, असेल कोणतरी भिकारीन, असं म्हणला. पटकन दरवाजा लावला. ज्याप्रमाणे एखाद्या ओल्या झाडावरती वीज पडल्यानंतर झाडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतात, त्या आईच्या काळजावरती पोराच्या शब्दाची वीज पडली. तिचं काळीज तुटलं, आणलेलं अंगण टोपडं तिनं दारात टाकलं आणि रडत 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 आई गावाकडे निघून गेली. लक्षात ठेवा, वर्षामागून वर्ष निघून गेली. पोरगा आता मोठं साहेब झालं होतं, हाताखाली नोकर चाकर होते. एक दिवस शाळेतून त्याला फोन आला, दादा तू या गावचं नाव रोशन केलंयस, तुझा सत्कार करायचाय, तू खूप मोठा साहेब झाला, तुझं एक मोटिवेशनल स्पीच आपल्या शाळेमध्ये ठेवायचंय. पोरग म्हणलं, मी येऊ शकत नाही, कारण आता फार मोठा साहेब झालोय. जर आता मी गावी आलो, आता मी गावाकडे आलो आणि जर तिथं माझी आई 100% येणार, आणि जर आई आली आणि माझ्या नोकरांना कळलं की या साहेबाची आई अशी आहे, हे मला सर्व लोक हसतील. परंतु शिक्षकांनी आग्रह केल्यानंतर पोराला जाण्यापासून पर्याय नव्हता. पोरग यायला तयार झालं, पण सांगितलं जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये कार्यक्रम उरकायचा, मला जास्त वेळ नाही. शिक्षक तयार झाले, कार्यक्रम सुरू झाला. लक्षात ठेवा, ज्यावेळी कार्यक्रम सुरू झाला, सर्वांचं नजरेच्या बोलण्यावरती होती, पण त्या पोराची नजर गेटवर होती. कदाचित माझी आई गेटवर न येईल आणि पुन्हा माझा अपमान होईल. परंतु असं काही घडलं नाही, त्याची आई कार्यक्रमामध्ये आली नाही. पोराला आनंद झाला, बरं वाटलं. पोरगं पटकन गेलं, गाडीमध्ये बसलं, माघारी पुण्याला जायला निघालं. इतक्या त्याच्या मनामध्ये सहज विचार आला,
अरे बरेच वर्ष आपण घर पाहिलं नाही, निदान आपण घराकडे तरी जाऊन यावं म्हणून पोरानं हळूच गाडी घराकडून वळवली. घरासमोर जाऊन बघतो तर काय, त्याच्या घराला कुरूप होतं. पोरग गाडीतून खाली उतरलं आणि शेजारच्या काकूला विचारतं. शेजारच्या काकूला म्हणतं, काकू माझी आई कुठे गेली? त्यावेळी काकू म्हणते, बाळा तुझी आई तर गेली. पोरग म्हणतो, कोणत्या गावाला गेली? काकू म्हणला, तुझी आई देवघरी गेली. ज्या क्षणाला पोराच्या कानावरती शब्द पडतात, पोराच्या पायाखालची जमीन सरकली. पोरग म्हणलं, माझी आई देवाघरी गेली, हे जग सोडून गेली आणि तुम्ही मला साधं कळवलं सुद्धा नाही. त्यावेळी काकू म्हणली, बाळा तुझ्या आईनंच आम्हाला सांगितलं होतं, माझ्या पोराला माझी लाज वाटते, माझ्या पोराला माझी लाज वाटते. जर काही माझं बरं वाईट झालं तर माझ्या पोराला अजिबात कळवू नका. हा पण ज्यावेळी कधी माझं पोरग घरी येईल त्याला ही चावी द्या आणि त्याला सांगा, तुझ्यासाठी तुझ्या आईनं आतल्या पेटीमध्ये आतल्या ट्रंकमध्ये काहीतरी ठेवलंय. पोरानं पटकन चावी घेतली, तर त्या हातानं कुलूप काढलं. त्याला उत्सुकता होती, माझी आई जग सोडून गेलेली आहे, माझ्या आईनं माझ्यासाठी काय ठेवलंय. पोरग आतमध्ये गेला, ट्रंक उघडली, त्याच्या त्याला चिठ्ठी दिसली. पोरानं हातामध्ये चिठ्ठी घेतली, खरं त्याला त्याच्यावरती अक्षर दिसत नव्हती, कारण त्याचं डोळं पाण्यानं पूर्णपणे भरलेलं होतं. कसा तरी करून त्यानं ते डोळं पुसलं आणि ती चिठ्ठी वाचू लागला. त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं होतं, लेकरा मला ठाऊक आहे तुला या माझ्या आंधळेपणाची लाज वाटते. लेकरा मला ठाऊक आहे तुला या माझ्या आंधळेपणाची लाज वाटते, पण तुला एक सांगायचंय, मी जन्मापासून आंधळी नव्हते रे. लेकरा मी जन्मापासून आंधळी नव्हते. तू लहान असताना तुझा बाप जग सोडून गेला आणि एका बाईचं नवरा नसताना जगणं किती अवघड असतं तुला या जन्मामध्ये नाही कळायचं. अशाच परिस्थितीमध्ये मी तुला सांभाळत होते. एक दिवस तू माझ्या मांडीवरती अंगणामध्ये खेळत असताना रोडवरती खेळणाऱ्या पोराचा दगड आला आणि तुझ्या डोळ्याला लागला. लेकरा दगड तुझ्या डोळ्याला लागला, खरं काळीच माझं रक्तबंबाळ झालं. मी तुला उचललं, दवाखान्यामध्ये घेऊन गेले. डॉक्टरनं तुझा डोळा चेक केला आणि सांगितलं, माऊली याचा डोळा पूर्णपणे खराब झालेला आहे, हा आता पुन्हा कधी सुद्धा या डोळ्यानं पाहू शकत नाही. लेकरा डोळा तुझा गेला, खरं अंधार माझ्या डोळ्यासमोर दाटला. मी डॉक्टरला विनंती केल्या, डॉक्टर काही करा, खरं माझ्या लेकराचा डोळा बरा करा. डॉक्टर अजून त्यानं जग सुद्धा पाहिलेलं नाही, बघा माझं लेकरू केवढं नाजूक आहे, केवढं लहान आहे, काही करा, माझ्या लेकराचा डोळा बरा करा. लेकरा त्या डॉक्टरला सुद्धा माझ्या बोलण्याची कणाव आली. डॉक्टर म्हटले, माऊली हे कोणत्याही कायद्यामध्ये बसत नाही, पण याला जर कुणी दुसरा डोळा देणार असेल तर मी याचा डोळा नक्कीच बरा करू शकतो. लेकरा क्षणाचाही विचार न करता मी तुला माझा डोळा दिला आणि त्या दिवसापासून आंधळी झाले. मी त्या दिवसापासून आंधळी झाले म्हणून म्हणतो, मातानो दादानो लक्षात ठेवा, जोपर्यंत जिथे आहेत लक्षात ठेवा, जिथ्यापणीच द्यायचे दोन घास सुखाचे हरकून जाईल त्यांचं मन. लक्षात ठेवा, जिथ्यापणीच द्यायचे दोन घास सुखाचे हरकून जाईल त्यांचं मन. मेल्यानंतर कशाला निवदावरती पसारा पाची पकवानाचा, की फक्त त्या कावळ्याची धान. लक्षात ठेवा, आईसारखं तुम्हाला काळजामध्ये कोणीच साठवत नाही, या जगाच्या पाठीवर कोणीच नाही, आईसारखं तुम्हाला काळजामध्ये कोणीच साठवत नाही. एकदा लागू द्या काटा, मग बघा आईशिवाय तुम्हाला कोण साठवत नाही, आईशिवाय तुम्हाला कोण साठवत नाही.